मित्रांनो, ऑन पेज एसईओ मधला पुढचा महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे पेज स्पीड. नावामध्येच आहे बघा, पेज स्पीड. पेज स्पीड म्हणजे तुमचं पेज किती वेळामध्ये लोड होणार आहे ते फार महत्त्वाचं असतं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी. सो टाईम टेकन टू लोड द कंटेंट. तुमच्या पेजमध्ये खूप सारं कंटेंट असतं, टेक्स्ट आहेत, इमेजेस आहेत, व्हिडिओज आहेत, कोड आहेत. कोड आपल्याला दिसत नाही परंतु गुगलला कळतो तो, आणि पूर्ण कोड लोड होईपर्यंतचा जो वेळ असतो तो असतो पेज स्पीड. सो या सगळ्या गोष्टी, इमेजेस, टेक्स्ट, व्हिडिओज आणि कोड, या सगळ्या गोष्टी लोड होण्यासाठी एकत्रितरित्या जो टाईम लागतो त्याला म्हणतात पेज स्पीड. मित्रांनो, आत्ता जर तुम्ही लक्षात घेतलं की गेल्या काही वर्षांपासून स्मार्टफोन्स आल्यापासून लोक जास्तीत जास्त ब्राउझिंगसाठी स्मार्टफोनचा वापर करत आहेत, कम्प्युटरचा पूर्वी इतका वापर होत नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता तुमच्या वेबसाईट मोबाईलवर किती लवकर लोड होतात ते फार महत्त्वाचं आहे. जे लोक गुगल सर्च करतात आणि तुमच्या वेबसाईटवर येतात, ते जेव्हा बघतात की मोबाईलमध्ये पेज लोड होत नाही आहे, बराच वेळ वाट बघतात आणि लगेच परत मग निघून जातात, कारण जास्त वेळ आपण वाट बघत नाही, मग ते दुसऱ्या साईटवर जातात. सो त्याच्यामुळे लोक लगेच निघून जातात, याला म्हणतात बाउन्स रेट. लोक बाउन्स होतात, येतात आणि लगेच निघून जातात. सो जेवढा तुमचा जास्त बाउन्स रेट आहे तेवढं तुमचं सर्च इंजिनमधलं रँकिंग कमी व्हायला लागतं मित्रांनो. आणि म्हणून तुमच्या साईट चं स्पीड कधी कमी नाही पाहिजे, एकदम फास्ट लोड झाली पाहिजे. आता पूर्वी जे लोक वेबसाईट बनवायचे किंवा बनवून घ्यायचे, त्यांची अशी कल्पना असायची की मला वेबसाईटमध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, एवढे फीचर्स पाहिजे, एवढे इमेजेस, एवढे व्हिडिओज पाहिजेत. परंतु मित्रांनो, ते झालं पूर्वीचं, कारण जेव्हा पूर्वी आपण कम्प्युटरवर बघायचो, लोकांकडे वेळ पण तेवढाच होता. आता तसं नाही आहे. आता तुम्हाला वेबसाईट फास्ट बनवायच्या आहेत, सिम्पल बनवायच्या आहेत. हल्ली तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर पूर्वीसारखं क्लिक क्लिक करण्याचे ऑप्शन्स नाही आहेत, मल्टिपल मेनूज जास्त वापरत नाहीत. तुम्हाला स्क्रोलिंग करायला मिळते, म्हणजे एकदा स्क्रोल करत करत तुम्हाला एकाखालीखाल एक सगळी इन्फॉर्मेशन मिळते एकच पानावर. त्याला म्हणतात वन पेज वेबसाईट. या वन पेज वेबसाईटचा उदय याच्यासाठी झाला आहे की मोबाईलमध्ये चांगली दिसावी आणि फास्ट वापरता यावी म्हणून. सो म्हणून मित्रांनो, तुम्ही पेज स्पीडवर फार लक्ष दिलं पाहिजे. हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे. जर तुमच्या वेबसाईटचं पेज स्पीड बरोबर नसेल, फास्ट नसेल, तुमची साईट स्लो असेल, तर तुमचं सर्च रँकिंग खराब होऊ शकतं. ओके, आणि साधारण 4 ते 5 सेकंद तुमचा वेबसाईटचा पेजचा लोड टाईम असला पाहिजे. तेवढा जर नसेल तर तुमची वेबसाईट स्लो आहे असं समजा, आणि जर वेबसाईट स्लो असेल तर आपण एवढी जी मेहनत करतो एसईओसाठी ती सगळी वाया जाईल. सो गुगलने एक टूल दिलेलं आहे, ते टूल वापरून आपण आपल्या वेबसाईटचा स्पीड किती आहे ते बघू शकतो. मी त्याची लिंक इथे देतो आहे, त्याला पेज स्पीड इन्साईट्स असं म्हणतात. तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो की पेज स्पीड इन्साईटमध्ये कशाप्रकारे आपल्याला माहिती मिळते ते. आणि त्यासोबत मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची वेबसाईट स्लो होण्याची काही इतरही कारणं असतात जी तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात. उदाहरणार्थ, तुमचा ग्राहक जो तुमची वेबसाईट बघतो आहे तो कुठला ब्राउझर वापरतो आहे. जर तो क्रोम वगैरे वापरत असेल, फायरफॉक्स वापरत असेल, तर ते फास्ट ब्राउझर आहेत. पण ते जर तो इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असेल तर तो स्लो ब्राउझर आहे, त्याच्यामध्ये साईट तुमची लोड व्हायला वेळ लागतो. सिमिलरली, डिवाइस कुठलं वापरतो आहे, त्याचा जो मोबाईल आहे, त्याचं जे नेटवर्क आहे, त्याचं जे इंटरनेट प्रोव्हायडर आहे, तो जर स्लो असेल, डिवाइस जर हँग झालेला असेल, डिवाइसमध्ये खूप जास्त कंटेंट असेल, मेमरी कमी असेल, तर या सगळ्या गोष्टींचे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे तुमची वेबसाईट कशी लोड होते, किती फास्ट लोड होते, हे फक्त आपल्या कम्प्युटरवर आणि आपल्या मोबाईलवर चेक न करता इतर वेगवेगळ्या कम्प्युटर्सवर, इतर वेगवेगळ्या मोबाईल्सवर, इतर वेगवेगळ्या ब्राउझर्सवर, इतर वेगवेगळ्या इंटरनेट प्रोव्हायडर्समध्ये चेक केलं पाहिजे. माझ्याबरोबर एक किस्सा असा झाला होता की मी एक वेबसाईट क्लायंटला डिझाईन करून दिली होती आणि त्या वेबसाईटचा लोड टाईम फार चांगला होता, परंतु काही स्पेसिफिक नेटवर्कवर, स्पेशली जिओ आणि आयडियाच्या नेटवर्कमध्ये ती वेबसाईट प्रचंड स्लो चालायची. आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की काहीतरी नेटवर्क सेटिंगशी रिलेटेड इश्यू होता. मग आम्ही जिओला कम्युनिकेट केलं आणि मग तेव्हा त्यांनी तो प्रॉब्लेम त्यांच्या एंडने सॉल्व्ह केला. सो मित्रांनो, टेस्टिंग फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जी काय वेबसाईट बनवताय ती ॲटलीस्ट 3-4 मोठ्या मोठ्या फेमस ब्राउझर्सवर आणि वेगवेगळ्या डिफरंट डिव्हायसेसवर चेक करून बघा. ओके, तुमचा कोड, इमेजेस,
ऑप्टिमाइज केला पाहिजे. अननेसेसरी कोड टाकायचा नाही, अननेसेसरी फंक्शनॅलिटी टाकायची नाही. अगदी बेसिक प्लेन वेबसाईट तुमची असली पाहिजे. आणि इमेजेसवर खूप लक्ष द्या, कारण इमेजेस जेवढ्या तुम्ही हेवी वापरणार, तुम्ही अगदी मोठ्या काही मेगापिक्सलच्या इमेजेस अपलोड केल्यात तर त्या इमेजेस खूप हेवी असतात, आणि मग त्या इमेजेस डाउनलोड व्हायला जेवढा वेळ लागतो त्याच्यामुळे तुमच्या वेबसाईटचा स्पीड जो आहे तो स्लो होतो, आणि मग लोक बघतच नाहीत, तो लोकांकडे तेवढा वेळच नाही आहे थांबण्यासाठी तुमचं पेज लोड होईपर्यंत. अगदी 2 ते 3 सेकंदांमध्ये जर तुमची साईट लोड झाली नाही तर लोक निघून जातात, आणि त्याच्यामुळे SERP म्हणजे तुमच्या सर्च इंजिन रँकिंग पेजला त्याचा परिणाम भोगावा लागतो. सो मित्रांनो, कोड अननेसेसरी लिहायचा नाही, इमेजेस सिम्पल क्लीन आणि हलक्या म्हणजे छोट्या इमेजेस वापरायच्या, जास्त हेवी जड इमेजेस वापरायच्या नाहीत. ओके, चला तर मी आता तुम्हाला घेऊन जातो गुगलच्या या टूलमध्ये पेज स्पीड इन्साइट्स, आणि तिथे बघूया आपल्या साईटचा आपल्या पेजचा किती स्पीड आहे ते. हे बघा मित्रांनो, इथे आपण आलेलो आहोत. हे आपली वेबसाईट आहे, ही वेबसाईटची लिंक मी कॉपी करून घेतो. आणि आपली वेबसाईट फार मोठी नाही आहे, बघा मी फार काही याच्यामध्ये डेटा भरलेला नाही, पण याच्यामध्ये इमेजेस बऱ्याचशा आहेत. ओके, आणि अगदी 4-5 ब्लॉग आहेत, सो ही तशी हेवी नाही आहे साईट. आणि आता आपण पेज स्पीड इन्साइट्समध्ये जाऊया. ही ती लिंक आहे मी तुम्हाला दिलेली, पेज स्पीड इन्साइट्स, आणि याच्यामध्ये आपण ही URL आपली आहे ती पेस्ट करूया. ही URL पेस्ट केल्यानंतर ॲनालाइजवर मी क्लिक करतो. आता आपल्या वेबसाईटचं ॲनालिसिस चालू आहे बघा. ओके, आपल्या वेबसाईटचा स्पीड स्कोअर आलेला आहे 82. जर तुम्ही इथे बघितलं की 50 खाली जर स्कोअर असेल तर तो वाईट आहे, तुमची साईट खूपच स्लो आहे. 50 ते 89 आहे तर चालून जाईल इतका आहे, आणि 90 पुढे असेल तर खूप चांगला आहे. सर, आपली साईट बघा फार जास्त भरलेली नाही, आणि तरीसुद्धा हा एवढा स्पीड दाखवतो आहे. 82 तसं बघायला गेलं तर चांगला स्पीड आहे. तुम्ही या 70-75 पुढच्या रेंजमध्ये असाल तर तुम्ही चांगल्या स्पीडमध्ये आहात एवढं लक्षात घ्या. ओके, पण आपला ऑब्जेक्टिव्ह या ग्रीन झोनमध्ये जाण्याचा आहे. 90+ स्पीडमध्ये आपण गेलं पाहिजे. तर तुम्ही इथे बघितलं तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की किती वेळ लागतो, बघा 3 सेकंद वेळ लागतो आहे जनरली फर्स्ट कंटेंटफुल पेंटसाठी, फर्स्ट मिनिंगफुल पेंटसाठी 3.5. सो इथे बघा, इथे आपल्याला दिसतं आहे कुठल्या सेकंदात कशाप्रकारे फ्रेम्स येत जातात. ओके, सो इथे जर तुम्ही बघितलं, अजून खाली आपण स्क्रोल करूया. हे बघा, इथे आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या इमेजेस आहेत त्या प्रॉब्लेम क्रिएट करतात, इमेज आणि इमेजचा फॉर्मॅट. ओके, सो आपण या इमेजवर क्लिक करून बघूया. ठीक आहे, सो ही इमेज जी आहे, ही जी इमेज आपण अनस्प्लॅशमधून घेऊन टाकली होती, ही फार मोठी इमेज आहे बघा. ही इमेज, त्याच्यानंतर ही दुसरी इमेज आहे. या दोन इमेजेस ज्या आहेत त्या आपल्याला त्यांच्यामुळे ही वेबसाईट स्लो झालेली आहे, तर त्या इमेजेस आपण काढून टाकल्या किंवा वेगळ्या केल्या, त्याच्या जागी छोट्या हलक्या इमेजेस वापरल्या तर आपल्याला फायदा होईल. हे बघा, ह्या ज्या इमेजेस आहेत या ह्या प्रॉब्लेम्स क्रिएट करत आहेत, आणि यांचा आपल्याला बेसिकली डेटा थोडं कमी करता येईल. त्याची हे जे आहे KBs जे वापरले जातात, kilobytes, ते जरा कमी करता येतील आपल्याला. ओके, त्याच्यानंतर काही थर्ड पार्टी कोड पण आहे बघा या वेबसाईटमध्ये. ऑब्विसली आता वर्डप्रेसमध्ये आपल्याला तो कोड काही कमी करता येणार नाही, जो आहे वर्डप्रेसने दिलेला तो वापरावाच लागणार आहे, पण त्याच्यामुळे थोडीशी साईट आपली स्लो होत आहे. जर तुम्ही wordpress.org हे टूल वापरलं, स्वतःची होस्टिंग केली, तर तुम्हाला यामध्ये पण बदल करता येतात. आणि जे मी तुम्हाला माझ्या पेड कोर्समध्ये सांगितलेलं वर्डप्रेस वेब डिझाईनचा, त्या कोर्समध्ये तुम्हाला साईटचा स्पीड बरोबर कमी करता येईल किंवा कमी कसं करायचं ते शिकता येईल. असो, सो आता आपण इथे आलेलो आहोत, आणि हे झालं मोबाईलसाठी. ओके, त्याचप्रमाणे डेस्कटॉपसाठी बघूया. डेस्कटॉपसाठी जर तुम्ही बघितलं तर 98% याचा स्पीड आहे, 98% रँकिंग आहे, म्हणजे खूप चांगली आहे साईट डेस्कटॉपसाठी. मोबाईलसाठी थोडी स्लो होते, पण जसं आपण बघितलं, जर इमेजेस आपण चेंज केल्या, ह्या ज्या इमेजेस आहेत त्या आपण चेंज केल्या, तर इवन मोबाईलसाठी पण ते चांगलं होईल. ठीक आहे, सो आता मी तुम्हाला एक साईट दाखवतो मित्रांनो. त्या साईटचं नाव आहे tiny.png. हे बघा, tiny.png ही साईट आहे. ही साईट वापरून तुम्ही इमेजेसची साईज कमी करू शकता. तुम्हाला काही फार इमेजेसचं रिझोल्युशन खराब न करता
तुम्हाला इमेजेस पाहिजे असतील, छोट्या करायच्या असतील, तर त्या इथे वापरू शकता. ठीक आहे, सो तुमच्या कम्प्युटरमधली इमेज आपल्याला घ्यायची आहे, आपण एखादी घेऊया, बघूया कुठे हेवी इमेज दिसते का आपल्याला. ओके, ह्या सगळ्या इमेजेस आहेत, याच्यातली एक इमेज आपण घेऊया. छे ही इमेज मी घेतो, टाईमची इमेज, ही बरीच मोठी आहे इमेज, ही 2.2 MB म्हणजे 2200 KB इमेज आहे साधारण. आणि ही इमेज आता कंप्रेस होते, बघूया आपण किती त्याची साईज कमी करून मिळेल आपल्याला. ते बघा मित्रांनो, 51% कमी झालेली आहे ती. सो 2.2 MB इमेज 1.1 MB झाली, किती कमी झाली. आणि ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, ही मी डाउनलोड केली थंबनेलमध्ये टाइम 2 नावाने. आता बघा, आता मी काय करतो, ही जी 1.1 MB इमेज आहे त्यालाच पुन्हा घेतो इथे, आणि त्याला अजून छोटं करून बघूया आपण. हे बघा 1.1 MB इमेज आहे, ते बघा किती छोटी होते आणखीन. ओके, 1 MB झाली, म्हणजे फार नाही झाली. सो ही साधारण 1 MB पर्यंतच जाईल, फार जास्त होणार नाही. पण आता त्या इमेज ऑलमोस्ट तुम्ही 60% इमेज छोटी करून घेतलेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटमध्ये ज्या ज्या इमेजेस वापरताय त्या छोट्या करून घ्या, कंप्रेस करून घ्या, आणि त्याच्यामुळे तुमच्या वेबसाईटचा जो स्पीड आहे तो स्पीड वाढेल. आणि जेवढा जास्त स्पीड वाढेल तेवढं तुमचं रँकिंग इम्प्रूव्ह होईल, कारण गुगलला फास्ट साईट आवडतात. तुमची साईट फास्ट असणं फार गरजेचं आहे, त्यामुळे अननेसेसरी कोड, अननेसेसरी इमेजेस, अननेसेसरी व्हिडिओ त्याच्यामध्ये वापरू नका. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.